दिग्रासकरांच्या सेवेत सुरू झाले एमडी लॉन, विवाह, स्वागत समारंभ, वाढदिवस, साखरपुडा तसेच सामाजिक कार्याकरिता उपलब्ध। निसर्गरम्य वातावरण, भव्य पार्किंग, मुबलक पाणी, सायंकाळी लग्नाची सुविधा। एकदा अवश्य भेट द्या एमडी लॉन, मानोरा रोड, दिग्रस, जिल्हा यवतमाळ। प्रोप्रायटर शैलेश मूलचंद लाचुरे व लाचुरे ब्रदर्स दिग्रस। नमस्कार, मी ऋषिकेश हिरास, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। विद्यार्थ्यांचे स्वागत करून पहिली ते चौथीच्या शाळेचा श्रीगणेशा। विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने शाळेला मिळाली नवसंजीवनी। गेल्या 1.5 वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून राज्यभरातील शाळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद होत्या। नुकताच राज्य शासनाने आदेश दिल्यानंतर शिक्षण विभागाने जारी केलेल्या परिपत्रकातील मार्गदर्शक सूचनांनुसार आज 1 डिसेंबरपासून विद्यार्थ्यांचे स्वागत करत राज्यभरातील पहिली ते चौथीच्या शाळेचा श्रीगणेशा करण्यात आला। यावेळी गेल्या 1.5 वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून बंद असलेल्या शाळांना चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने नवसंजीवनी मिळाल्याचं चित्र पाहायला मिळालं। दिग्रस शहरासह तालुक्यात सुद्धा नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या मराठी व उर्दू शाळा तसेच तालुक्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळा देखील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने फुलून गेल्या होत्या। दिग्रस शहरातील नगर परिषदेच्या सर्वच मराठी व उर्दू शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे पहिल्या दिवशी स्वागत करण्यात आले। तसेच यावेळी विद्यार्थ्यांना गोळ्या बिस्किटांचे वाटप सुद्धा करण्यात आले। शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची संख्या जरी कमी असल्याचे पाहायला मिळाले, मात्र इतक्या दिवसानंतर विद्यार्थ्यांचा शाळेत येण्याचा उत्साह मात्र गगनात मावणारा नव्हता। शाळा प्रवेशावेळी विद्यार्थ्यांचे हात सॅनिटायझरने स्वच्छ करण्यात आले तर प्रत्येकांच्या तोंडावर मास्क पाहायला मिळाले, त्यामुळे सर्व शाळांमध्ये शासनाच्या नियमांचे पालन केले जात असल्याचे आढळून आले। दिग्रस शहरातील इंग्रजी माध्यमांच्या शाळा देखील सुरू झाल्या आहेत। ग्रामीण भागातील शाळांबाबत समाज कल्याण विभागाकडून आलेल्या आदेशानंतर पहिली ते चौथीच्या शाळा नियमांचे पालन करत सुरू करण्यात आल्या आहेत। एकंदरीत पहिली ते चौथीच्या शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण जरी निर्माण झाले असले तरी देखील पालकांमध्ये नव्याने निघालेल्या कोरोनाच्या विषाणूबाबत अद्यापही संभ्रम आहे। परंतु सध्या हा विषाणू भारतात आला नसून पालकांनी घाबरण्याचे कारण नसल्याचेही प्रशासनाने म्हटले असून शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन देखील प्रशासनाने केले आहे। अफजल खान, सुरेश चिडे यांच्यासह मी ऋषिकेश हिरास, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ। आमच्या बातम्यांचे पुढील अपडेट होण्याकरता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।